नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला मराठी विषयाच्या 24व्या कवितेला सुरुवात करायची आहे आणि या कवितेमध्ये आपल्याला दोन बालगीते देण्यात आलेली आहेत आणि यामध्ये पहिलं बालगीत आहे लोठे बाबा आणि दुसरं बालगीत आहे गाडी आली गाडी आली। तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण पहिल्या बालगीताला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला तुमच्या मराठी विषयाचं पाठ्यपुस्तक काढायचं आहे आणि त्या पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक 56 काढायचा आहे। तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आजचं जे पहिलं बालगीत आपण अभ्यासणार आहोत त्या बालगीताचं नाव काय आहे, लोठे बाबा। आता लोठे बाबा म्हणजे काय, एक लठ्ठ माणूस या बालगीतामध्ये दिलेला आहे आणि त्या लठ्ठ माणसाला खायला काय लागतं आणि त्याची दिनचर्या काय आहे आणि त्याला काम करताच काम हा शब्द ऐकताच घाम कसा येतो, म्हणजेच तो कामचुकार कसा आहे, हे आपल्याला या बालगीतामध्ये दिलेलं आहे। हे बालगीत आपल्याला आज अभ्यासायचं आहे। चला तर मग आपल्या पहिल्या बालगीताला सुरुवात करूया आणि बालगीताचं नाव आहे लोठे बाबा। लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती, 8 तास दिवसा 8 तास रात्री। लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती, 8 तास दिवसा 8 तास रात्री। लोठे बाबा लोठे बाबा खाता काय तरी, लोठे बाबा लोठे बाबा खाता काय तरी, 5 लिटर दुधासंगे 10 किलो पुरी, 5 लिटर दुधासंगे 10 किलो पुरी। त्यानंतर पहा, लोठे बाबा काय करता काम, लोठे बाबा काय करता काम, काम शब्द ऐकताच येतो मला घाम, काम शब्द ऐकताच येतो मला घाम। पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं तुम्हाला या गीताचं गायन करायचं आहे आणि आता आपण या बालगीताचा अर्थ बघूया। जसं की पहा, पहिल्या कडव्यामध्ये दिलेला आहे लोठे बाबा झोपता किती, 8 तास दिवसा 8 तास रात्री। पहा, हे लोठे बाबा म्हणजेच हा लठ्ठ माणूस जो आहे तो किती वेळ झोपतो, दिवसा 8 तास आणि रात्री 8 तास, असा हा आळशी लोठे बाबा म्हणजेच लठ्ठ माणूस आहे, जो की दिवसासुद्धा 8 तास झोपतो आणि रात्रीसुद्धा 8 तास झोपतो। तुम्ही चित्रामध्ये पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो, हा लोठे बाबा या चित्रामध्ये झोपलेला आहे। आणि त्यानंतर पहा, दुसऱ्या कडव्यामध्ये दिलेला आहे लोठे बाबा खाता काय तरी, 5 लिटर दुधासंगे 10 किलो पुरी। पहा, आणि हा लोठे बाबा म्हणजेच हा लठ्ठ माणूस इतका खादाड आहे की त्याला एका दिवशी किती खायला लागते, पहा 5 लिटर दूध तर लागतेच लागते, पण त्या दुधासंगे 10 किलो पुरीसुद्धा तो लोठे बाबा खातो, असा हा खादाड लोठे बाबा आहे। पहा, चित्रामध्ये पाहू शकता हा लोठे बाबा 5 दूध पीत आहे आणि त्याच्यासमोर किती पुऱ्यांचा मोठा असा ढीक ठेवलेला आहे, असा हा लोठे बाबा खादाडसुद्धा आहे। त्यानंतर पहा, पुढे दिलेला आहे लोठे बाबा काय करता काम, लोठे बाबा काय करता काम, काम शब्द ऐकताच येतो मला घाम। पहा, आणि एवढं खाऊन एवढं झोप घेऊनसुद्धा या लोठे बाबालाच, म्हणजे या लठ्ठ माणसाला कामाचा एवढा कंटाळा आहे की काम हा शब्द ऐकताच यांना या व्यक्तीला घाम यायला लागतो, म्हणजेच इतका कामचुकार हा लोठे बाबा आहे। पहा आता विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आपलं पहिलं गीत, पहिलं बालगीत कोणतं होतं, लोठे बाबा, हे पहिलं बालगीत आपण या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे, या ठिकाणी पहिलं बालगीत संपलेलं आहे। आता दुसऱ्या बालगीताला सुरुवात करूया आणि दुसऱ्या बालगीताचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो गाडी आली गाडी आली। या बालगीताला सुरुवात करण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मराठी विषयाच्या पाठ्यपुस्तकाचा पान क्रमांक 57 काढायचा आहे। जसं की पहा विद्यार्थी मित्रांनो, आता दुसऱ्या बालगीताचं नाव काय आहे, गाडी आली गाडी आली। या ठिकाणी तुम्ही पान क्रमांक 57 चित्र पाहू शकता। या ठिकाणी मुलं एक खेळ खेळत आहेत आणि खेळाचं नाव काय आहे, गाडी आली गाडी आली। आता या बालगीतामधून आपल्याला कवीला हे सांगायचं आहे की कोणत्या शहरामध्ये काय प्रसिद्ध असते। जसं की तुम्हाला माहिती आहे आपलं नागपूर जे शहर आहे, या नागपूर शहराला संत्र्याचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जाते। नागपूरच्या काय प्रसिद्ध आहेत, संत्री। अशा विविध शहरामध्ये काय प्रसिद्ध आहे हे आपल्याला या गाडी आली कवितेमध्ये सांगितलेलं आहे। तर चला मग विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या बालगीताला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम या बालगीताचं गायन कसं करायचं ते पहा। गाडी आली चला पळा रे, गाडी आली चला पळा रे, गाडी थांबली धक्का मारा रे।
गाड़ी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून, गाड़ी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून, आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे, आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे, गाडी आली चला पळा रे। गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून, गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून, केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे, गाडी आली चला पळा रे। गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून, गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून, संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे, संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे, गाडी आली चला पळा रे। गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून, गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून, सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे, सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे, गाडी आली चला पळा रे। पहा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्या तुम्हाला या दुसऱ्या बालगीताचं गायन करायचं आहे। आता नेमकं या बालगीतामध्ये काय दिलेलं आहे पहा। गाडी आली चला पळा रे, गाडी थांबली धक्का मारा रे। त्यानंतर दिलेलं आहे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून। पहा, तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, आपला कोकणचा जो प्रदेश आहे या कोकणामध्ये हापूस आंबा प्रसिद्ध आहे, आणि त्यामुळंच या ठिकाणी या ओळी दिलेल्या आहेत की गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून, आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे। म्हणजेच कोकणामधील कोणतं फळ प्रसिद्ध आहे? हापूस आंबा। त्यानंतर दुसऱ्या ओळी दिलेल्या होत्या आणि त्या ओळीमध्ये पहा काय दिलेलं आहे। गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून। आता पहा, जळगाव जिल्ह्यामध्ये वसई हे जे शहर आहे त्या ठिकाणी वसईच्या ज्या वसई जी आहे त्या वसईच्या केळी प्रसिद्ध आहेत, म्हणून आपल्याला या ठिकाणी ओळ देण्यात आलेली आहे। गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून, केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे। म्हणजेच वसईच्या काय प्रसिद्ध आहेत? केळी प्रसिद्ध आहेत। त्यानंतर पहा पुढील ओळीमध्ये दिलेलं आहे, गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून, संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे। पहा, आता नागपूरच्या काय प्रसिद्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो? संत्री प्रसिद्ध आहेत, म्हणूनच आपल्याला या ठिकाणी ओळ दिलेली आहे। गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून। आता पुढे आणखी काही ओळी आहेत, त्यामध्ये पहा काय दिलेलं आहे। गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून, गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून, सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे। पहा विद्यार्थी मित्रांनो, आता काश्मीर जे राज्य आहे या काश्मीर प्रदेशामध्ये काश्मीरची सफरचंद प्रसिद्ध आहे, त्यामुळं आपल्याला या ठिकाणी ओळ दिलेली आहे। गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणली भरून भरून, म्हणजेच काश्मीरचे काय प्रसिद्ध आहेत? सफरचंद प्रसिद्ध आहेत। तर आता पहा विविध प्रदेशामध्ये काय काय प्रसिद्ध आहे हे आपण आता या गाडी आली या कवितेमधून अभ्यासलेलं आहे। जसं की पहा, काश्मीरचं काय प्रसिद्ध आहे? सफरचंद। त्यानंतर नागपूरच्या संत्री, वसईच्या काय प्रसिद्ध आहेत? केळी प्रसिद्ध आहेत, आणि कोकणामधील काय प्रसिद्ध आहे? आंबा प्रसिद्ध आहे। अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण दोन बालगीते अभ्यासली। पहिलं बालगीत कोणतं होतं? लोठे बाबा, आणि दुसरं बालगीत होतं गाडी आली गाडी आली। अशा पद्धतीने आज आपण दोन्ही बालगीते अभ्यासलेली आहेत।